नमस्कार मित्रांनो, आज आय थिंक पहिल्यांदाच आपण अशा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटतो आहे. अदरवाईज लास्ट 1.5 2 महिने होत आहेत आता आपण सगळे लाईव्ह सेशन घेतलेले आहे. तर अशा आहे आपल्या पहिल्या रेकॉर्डेड सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण EYQ सेशन आपला सुरू केलेला आहे प्रिव्हियस इयर पासून. तर त्यामध्ये आपण आतापर्यंत ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्सपर्यंत आलो. पुढचा जो आपण अर्थातच सेशन जे आहे ते चॅप्टर वाईज घेतो. नीट आणि एम्सला जेवढे काही मागच्या 2011 पासून जे आलेले क्वेश्चन आहेत ते आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो, ॲटलिस्ट सिन्स लास्ट एपिसोड, मागच्या एपिसोडपासून तरी, कारण तेच सगळे क्वेश्चन्स जास्त महत्त्वाचे आहेत. त्या अगोदर जे नीट आणि एम्स जे काही फॉर्मॅट होता तो थोडासा डिफरंट होता, पण 2011 किंवा पर्टिक्युलरली 12 पासून विशेषतः जर पाहिलं तर थोडेसे चेंजेस झाले आहेत. तरी पण आता इथे आपल्याला पर्टिक्युलरली या चॅप्टरमध्ये मात्र आपल्याला प्रश्न जाणवेल की इथे मात्र कुठेतरी थोडीशी विसंगती आहे. विशेषतः या सेक्शनमध्ये आपण पाहतो की कॉक्रोचवर क्वेश्चन आपल्याला सांगितले जातात किंवा नीटच्या सिलेबसमध्ये फक्त कॉक्रोच आहे असं सांगितलं जातं. बट 2017-18 आणि आय थिंक 18 एक्झाममध्ये सुद्धा काही क्वेश्चन फ्रॉगवर किंवा अर्थवर्मवर विचारले गेले. तर हे अगदी एक्सेप्शनल आहे, त्यांना वेळोवेळी चॅलेंज केला गेलेला आहे. ठीक आहे, आणि त्यामुळं हा जो प्रकार आहे तो वरच्यावर कमी होत आला आहे. आणि मे बी एक्सपेक्ट करूया 2020 मध्ये त्यामुळे त्याच्या आपली जी एक्झाम आहे अजून आजपासून किमान 56-57 दिवस आहेत त्या परीक्षेला, तर या एक्झाममध्ये होणारी अशी अपेक्षा करू आहे. तर ते सुद्धा आपण क्वेश्चन खरं तर स्टडी करणार आहोत. आणि जरी प्रिपरेशन म्हणायचं तर या ठिकाणी जो काही पार्ट येईल तो तर मी सांगणारच आहे, मग तो फ्रॉगचा असो किंवा अर्थवर्मचा असो. तर जर शक्य असेल तुम्हाला तर फ्रॉग आणि अर्थवर्मसुद्धा एक चांगली रीडिंग देऊन ठेवा. ठीक आहे, अजून वेळ आहे, फ्रॉग आणि अर्थवर्म सहज प्रिपेअर होऊ शकतं, काही फार जास्त लागत नाही त्याच्यासाठी. किंवा जर करेस्पॉन्डिंग वर्जे सरने सांगूया किंवा जमलं तर मी घेईन, आपण त्याच्यामध्ये तसं ॲडजस्टमेंट करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता रेकॉर्डेड सेशन आपण सुरू करूया. त्याच्यामध्ये आपण आज दोन्ही एकत्रच घेतो आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला नीटचं सेशन होईल आणि नंतर मग एम्सचं होईल. टोटल 38 क्वेश्चन्स होत आहेत दोन्हीचे मिळून, 22 क्वेश्चन नीटचे आहेत आणि 16 क्वेश्चन एम्सचे आहेत. जसं हे जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर हा फील आल्याशिवाय राहत नाही की हा प्रकार म्हणजे आपल्या NCERTच्या 11वीच्या आणि 12वीच्या चॅप्टरच्या संख्येसारख्याचा, जस्ट अ स्ट्रेंज कोइन्सिडन्स, मिनिंगलेस, काही त्याचा विशेष उपयोगही नाही खरं तर या प्रयोगाचा जस्ट. ठीक आहे, तर आता विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम आपण आपल्या याच्यावर येऊया. ठीक आहे, सो इट इज रीड द फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, इट इज फ्रॉम टिश्यू, पर्टिक्युलरली एपिथेलियल टिश्यू. चूज द करेक्टली मॅच पेअर, आता करेक्ट मॅचिंग असलेली पेअर याच्यामध्ये शोधायची आपल्याला. इनर लाइनिंग ऑफ सलाइवरी डक्ट, सीरिएटेड एपिथेलियम, मॉइस्ट सर्फेस ऑफ बुकल कैविटी, ग्लैंडुलर एपिथेलियम, ट्यूबुलर पार्ट्स ऑफ नेफ्रॉन, क्यूबॉइडल एपिथेलियम एंड इनर सर्फेस ऑफ ब्रॉन्क्युअल. ठीक आहे, त्याच्यामध्ये दिलेले स्क्वॅमस एपिथेलियम. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल, पहा इनर लाइनिंग ऑफ सलाइवरी डक्ट, तिथे कोणती एपिथेलियम असते, सलाइवरी डक्ट, सलाइवरी ग्लँडच्या डक्टमध्ये कोणती असते, इज इट सीरिएटेड, नो इट इज कंपाउंड एपिथेलियम, राईट. त्यानंतर सेकंड मॉइस्ट सर्फेस ऑफ बकल कॅव्हिटी, बकल कॅव्हिटी म्हणजे माउथ कॅव्हिटी, त्या ठिकाणी पण कंपाऊंड एपिथेलियमच आहे, ते दिलेलं आहे ग्लँड्युलर, ते सुद्धा चूक आहे, करेक्टली मॅच पेअर शोधायचे. त्यानंतर ट्यूबुलर पार्ट्स ऑफ नेफ्रॉन, क्यूबॉइडल, इट इज फाईन, नो प्रॉब्लेम इन दिस स्टेटमेंट, इज इट इट दिलेलं NCERTमधलं ॲज इट इज वर्डिंगवरनं पिकअप केलेला क्वेश्चन आहे, नथिंग एल्स. इनर सर्फेस ऑफ ब्रॉन्क्युअल, स्क्वॅमस एपिथेलियम दिलेलं, इज इट देअर, नो इट इज सीलेटेड एपिथेलियम. सो वी कॅन सी हिअर दॅट ऑल दीज, so this A, then B and D, these are wrong one, isn't it? या मधले जे A, B आणि हे D हे तिन्ही कसे आहेत, चुकीचे आहेत. ठीक आहे, ओनली द राईट मॅच, करेक्ट मॅच, इट इज द सेकंड वन, दॅट इज ट्यूबुलर पार्ट ऑफ नेफ्रॉन, इट इज मेड अप ऑफ क्यूबॉइडल एपिथेलियम. ओके, देन सेकंड क्वेश्चनकडे येऊया. आता द सीलिएटेड कॉलमनार एपिथेलियल सेल्स इन ह्युमन आर नोन टू ऑकर इन सीलिएटेड कॉलमनार एपिथेलियम, कुठे आढळून येतात,
सीलियाचं फंक्शन प्रोपेलिंगचं आहे, इजंट इट? सीलिएटेड कॉलमनार एपिथेलियल सेल्स इन ह्युमन कुठे आढळून येतात असं विचारलेलं आहे. प्रोपेलिंगचं फंक्शन आहे किंवा ब्लॉक करण्याचं फंक्शन म्हणू शकतो आपण. आता युस्टेशियन ट्यूब अँड स्टमक लाइनिंग, युस्टेशियन ट्यूबबद्दल आपल्याला काही युस्टेशियन ट्यूबचा इथे खरंतर काही संबंध येत नाही, कारण युस्टेशियन ट्यूब म्हणजे काय झालं ते इंटरनल इयर आणि फॅरिंग्सला जोडणारी युस्टेशियन ट्यूब असते, इज इट? त्यामुळं तो इथे पॉईंट येण्याचा प्रश्न येत नाही. ओके, स्टमक लाइनिंगमध्ये तर कॉलमनार एपिथेलियम आहे आणि स्टमक लाइनिंगमध्ये जी ती सिलिएटेड कॉलमनार नाही आहे ती कोणती आहे? विलाय असलेली, नॉन सिलिएटेड मायक्रोविलाय असलेली आहे. सो दिस इज नॉट पॉसिबल. देन सेकंड, ब्रॉन्क्युअल अँड फॅलोपियन ट्यूब्स. नाव द फॅलोपियन ट्यूबमध्ये ओव्ह्युमला पुश करायचं आहे, ठीक आहे, आणि ब्रॉन्क्युअलमध्ये ब्रॉन्क्युअलमध्ये काय करायचं, डस्ट पार्टिकल आले असतील तर कफिंगच्या वेळेस त्याला बाहेर ढकलायचं. सो दिस सीम्स टू बी द राईट वे. पुढे वाचूया, बाइल डक अँड इसोफेगस. आता इथे सिलियाला पुढे काही काम लागणार आहे का? बाइल डकमध्ये गॉल ब्लॅडरपासून निघालेली बाइल डक किंवा इसोफेगसमध्ये इथे कुठे प्रोपेलिंग आहे का? तर इसोफेगसमध्ये जी प्रोपेलिंग आहे ती तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट नव्हते, इजंट इट? सो दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. देन फॅलोपियन ट्यूब अँड युरेथ्रा, इथे सुद्धा आता याच्यामध्ये सिलिएटेड एपिथेलियमसाठी फॅलोपियन ट्यूब ठीक राहिलं असतं, बट युरेथ्रामध्ये काही त्याचं क्वेश्चन नाही. सो द राईट आन्सर विल बी बी. देन मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. हिअर ऑनवर्ड्स कनेक्टिव्ह टिश्यूवरचे क्वेश्चन सुरू होत आहेत. सो क्वेश्चन नंबर 12, विच टाईप ऑफ टिश्यू करेक्टली मॅच विथ इट्स लोकेशन. त्याच्यामध्ये टिश्यू आणि लोकेशननुसार त्याला प्रॉपरली अरेंज करून घेऊया. लाईक दिस टिश्यू, लाईक दिस. आता टिश्यू आणि लोकेशननुसार आपल्याला याला ॲडजस्ट करायचं आहे, ठीक आहे, आणि काय विचारलं आहे, करेक्ट मॅच विचारलेलं आहे. सो स्मूथ मसल वॉल ऑफ इंटेस्टाईन, पहिल्या याच्यामध्येच उत्तर भेटतंय, स्मूथ मसल आणि वॉल ऑफ इंटेस्टाईन बरोबर. बट स्टील लेट अस रीड रेस्ट ऑफ द ऑप्शन एज वेल. खरं तर इथेच उत्तर मिळालेलं आहे, करेक्टली मॅच स्मूथ मसल वॉल ऑफ इंटेस्टाईन, इज इट? त्यानंतर ॲर्युलर टिश्यू अँड टेंडन, इज इट ट्रू? ॲर्युलर टिश्यू कुठे असते? Isn't it below the skin? Skin cha khali aste ki nahi? And then there is a tendon. Tendon areolar tissue ji banli nahi ka? No, tendon kashachi hai? Dense regular connective tissue. I hope tumhala hi sabra connective tissue cha je classification dilela hai te maiti ase. Nasen tar ek thodke brief madhe ite lihto. Connective tissue che apan don types sangto. Konte konte? Ek sangto loose ani dusra sangto dense. Isn't it? लूजमध्ये दोन एक्झाम्पल आहेत, एक आहे ॲरिओलार आणि दुसरा आहे ॲडिपोस, ठीक आहे. डेन्समध्ये दोन टाईप आहेत, रेग्युलर आणि इरेग्युलर. हा ॲरिओलारमधले ते ॲरिओलार तर स्पेशल आता म्हणजे टाईप एक्झाम्पलच झालं त्याचे, हे इकडचे तरी टाईप म्हणता येतील. ॲरिओलार आणि ॲडिपोस हे डायरेक्ट एक्झाम्पल आहे, रेग्युलर इरेग्युलर त्याचे टाईप आहे, त्याचे एक्झाम्पल कोणी यायचे. रेग्युलरमध्ये कोण येतं? एक तर येतं टेंडन आणि दुसरं कुठलं आहे याच्यामध्ये लिगामेंट. आता हे इरेग्युलर रेग्युलर कशावरनं केलेले? कोलेजन फायबर किंवा व्हाईट फायबर ज्याला म्हणतो आपण, त्याचे अरेंजमेंट सिस्टमॅटिक आहे का रँडमली स्कॅटर्ड आहे त्यावरून, ठीक आहे. इरेग्युलरमध्ये विशेष करून एनसीईआरटीमध्ये डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे, दिस स्टेटेड दॅट इट इज जस्ट प्रेझेंट बिनिथ द स्किन, स्किनच्या खाली असते एकतर ड्यूटी. सो दिस मच इज देअर. सो सेकंड वन इज रॉंग हिअर, राईट? ट्रान्झिशनल एपिथेलियम टिप ऑफ नोज, ट्रान्झिशनल एपिथेलियम कुठे असते? जिथं प्रेशर बेअर करायचं असते, लाईक युरिनरी ब्लॅडर, ठीक आहे, इट बिकॉज इट कॅन अकोमोडेट युरिन मोर दॅन इट्स ओरिजिनल कॅपॅसिटी. टिप ऑफ द नोजला तर कार्टिलेजचं लोकेशन आहे, सो दिस इज ऑल्सो रॉंग. देन वॉट अबाउट द लास्ट, क्युबॉइड एपिथेलियम, लाईनिंग ऑफ स्टमक. काय म्हणतो, लाईनिंग ऑफ स्टमकमध्ये आता सांगितलं कॉलमनार एपिथेलियम आहे, इजंट इट? सो दिस इज ऑल्सो रॉंग. ओके, सो द ओनली राईट वन इज द फर्स्ट, स्मूथ मसल प्रेझेंट इन द वॉल ऑफ इंटेस्टाईन. पुढच्या क्वेश्चन कडे येऊया, चूज द करेक्टली मॅच पेअर. फॉर दॅट लेट मी सी दॅट इज इट वर्किंग प्रॉपरली. येस, नाहीतर असं व्हायचं मी इकडे रेकॉर्डिंग सुरू करेल आणि काहीच रेकॉर्ड होणार नाही. ओके, चूज द करेक्टली मॅच पेअर, करेक्ट मॅचिंग असलेली पेअर शोधायची. टेंडन स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू, हां स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू कोणते आहेत? ब्लड लिंप वगैरे स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यूचे एक्झाम्पल होऊ शकतात हो की नाही?
सो ब्लड अँड लिंक टू बी स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू. टेंडनंतर आत्ताच आपण पाहिलं डेन्स रेग्युलरमध्ये जातो. ॲडिपोज टिश्यू डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे ॲडिपोज तर लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये तयार होणार आणि ॲडिपोज. सो करेक्टली मॅच पेअर शोधायचे आहे, दोन्ही पण चुकीचे आहेत. ॲड्युलर टिश्यू लूज कनेक्टिव्ह टिश्यू, आय थिंक दिस इज फाईन. कार्टिलेज लूज कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे का? नो, वॉट इज नॉट. ठीक आहे, चला. कार्टिलेज ब्लड लिंक वगैरे हे चालले आहे स्पेशलाइज्ड. नेक्स्ट, गिवन बिलो इज द डायग्रामॅटिक स्केच ऑफ सर्टन टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता कोणती कनेक्टिव्ह टिश्यू आहे? हा दोन प्रकारचे फायबर आणि चार प्रकारच्या सेल, चार प्रकारच्या सेलचे शॉर्ट फॉर्म. इट इज एफ एम, एफ एम फायब्रोब्लास्ट मायक्रोफेग फॅट सेल अँड मास सेल. ठीक आहे, आणि दोन प्रकारचे फायबर, व्हाईट फायबर, येलो फायबर, इजंट इट? तर काय म्हणे, ए बी सी डी सिलेक्ट द करेक्ट आन्सर. सो व्हॉट इज ए? आता ए अमीबॉइड अपिअरन्स असलेली सेल दिसते. अमीबॉइड सेल कुठल्या आहेत? इजंट इट मॅक्रोफेक्स? ठीक आहे, त्यानंतर बी स्टार शेप सेल आहे. आता पहा, प्रॉब्लेम काय होतो की ही डायग्राम इथे ब्लॅक अँड व्हाईट दिसते. आपण एन सी आर टीच्या बुकमध्ये ही डायग्राम कशी पाहिलेली आहे? कलरफुल पाहिलेली आहे. If you want, I can bring it for you and gather this one. Here I can show you parallelly. So here it is. You can see. Ata hi diagram paun sa hoye se, tar apne le kura play. That is why I suggest student that for all such diagram type of question, please make photocopies of such diagram pages. Jithe jithe diagram aahe NCERT madhe, tyachi photocopy kada ka print out kadun gya black and white madhe. म्हणजे तुम्हाला ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कसं दिसतं हे तर माहिती पाहिजे की नाही? इजंट इट? सो इट बिकम सो इझी ना. तर काय मग, पहिल्या याच्यामध्ये ए काय झालं? हे मॅक्रोपेज झालं, सॉरी हे इथलं ए दिस वन, सॉरी दिस वन इज द ए. सो दिस ए इज अ मॅक्रोपेज, इजंट इट? देन बी इज द स्टार शेप्ड सेल. इट इज फायब्रोब्लास्ट विच सिक्रेट्स द फायबर. काय काय एवढ्यावर उत्तर भेटतं का बघा बरं. ए मायक्रोफॅग, बी फायब्रोब्लास्ट, मायक्रोफेग, सी हिअर इट्स. इथेच पाहू शकतो आपण एकच ऑप्शन पहिल्या दोन सोबतच मॅच होतो. त्यामुळे तर माझं नेहमी सांगणं एकच असतं की जेव्हा लेंदी क्वेश्चन असेल किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन असेल, दे आर क्वाईट इझी क्वेश्चन. स्टील वी कॅन कम्पेअर सी अबाउट सी वॉट इज सेड वेर इज सी, सॉरी इन दिस डायग्राम. त्याच्यामधला सी दिसत सुद्धा नाही केअर क्लिअरली पाहायला गेलं. ठीक आहे, तरी या ठिकाणी इथे आता थोडंसं आपल्याला दिसू शकतो सी. ठीक आहे, इथे तर तो ॲरो कुठे चालला ते पण दिसेल काय नाही. म्हणून मी म्हणतो की असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुम्ही एक झेरॉक्स करून घेतलं तर कळेल तुम्हाला की हे चित्र कसं दिसेल ब्लॅक अँड व्हाईटला. ओके, अँड वॉट वॉज डी हिअर? हिअर इट इज डी, हिअर इट इज. सो इट इज मास्ट सेम, इजंट इट सेम? ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, द सपोर्टिव्ह स्केलेटल स्ट्रक्चर इन द ह्युमन एक्सटर्नल इयर अँड इन द नोज टिप्स आर एक्झाम्पल ऑफ सपोर्टिव्ह स्केलेटल स्ट्रक्चर इन द ह्युमन एक्सटर्नल इयर. क्वेश्चन इज क्वाईट सिम्पल, इवन याला फार डिटेल स्टडीची सुद्धा गरज नाही. आन्सर इज कार्टिलेज, इजंट इट? फार जास्त याला स्टडीची सुद्धा नाही, कॉमन सेन्स किंवा जनरल नॉलेज आहे सिन्स 8-9 स्टँडर्ड अशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आलेल्या. इजंट इट? इट इज अ कार्टिलेज, सॉफ्ट, अगदी अगदी फ्लेक्झिबल असलेल्या टाईपचं बोनसारखं स्ट्रक्चर, राईट? सो दिस वॉज क्वाईट इझी क्वेश्चन फॉर 2012. नेक्स्ट इज द सेल्स लाईनिंग द ब्लड वेसल बिलॉंग टू द कॅटेगरी ऑफ. ठीक आहे, ब्लड वेसलमध्ये येणाऱ्या सेल की काय? सेल्स लाईनिंग द ब्लड वेसल. ब्लड वेसल म्हणजे आर्टरी, वेन, कॅपलरी याच्या लाईनिंगमध्ये, याच्या इनर लेअरमध्ये असलेल्या सेल कुठल्या? काय म्हणतो आपण त्याला? एंडोथेलियम. एंडोथेलियम इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम, इजंट इट? सो बी इज द राईट आन्सर. व्हेरी सिम्पल. Then we need not to discuss about this rest of the things, pulmonary epithelium and what not. आपल्याकडे पाण्याची गरज सुद्धा नाही, इतकं हे जनरल गोष्टी आहे. ओके, देन मस्क्युलर टिश्यूवरचे क्वेश्चन आहेत एक दोन. आयडेंटिफाय द टिश्यू शोन इन द डायग्राम अँड मॅच विद इट्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड इट्स लोकेशन. तर कोणत्या प्रकारचे टिश्यू आहे असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहिल्यावर कळणारच नाही. ठीक आहे, गॅदर द ॲक्च्युअल डायग्राम बुक. Here it is. असं दिसतंय ब्लॅक अँड व्हाईट. ठीक आहे, आता ही कशाची? स्केलेटल मसलची डायग्राम, इजंट इट? स्केलेटल मसलवर स्ट्रायशन्स असतात, डार्क बँड, लाईट बँड. ठीक आहे, कशाला जोडलेले असतात ते? स्केलेटनला. हा बरं, आता मग स्केलेटल मसल शो स्ट्रायशन अँड क्लोजली अटॅच विथ द बोन्स ऑफ लिम्स.
बरोबर वाटतं. दुसरं काय, स्मूथ मसल नाही आहे, कार्डियक मसल नाही आहे. चौथं स्ट्रायटेड मसल म्हणता येईल, टॅपरिंग ॲट बोथ एंड आहे का, नाही, सिलेंड्रिकल शेप आहे, राईट. सो फर्स्ट वन इज द राईट आन्सर, इजंट इट क्वाईट सिम्पल अँड इझी. त्याचं उत्तर बरोबर कोणतं तुमचं बरोबर, दिस वन, फर्स्ट वन इज द राईट आन्सर, राईट. चला पुढे क्वेश्चन नंबर 29. द फोर स्केचेस 1, 2, 3 and 4 गिवन बिलो रिप्रेझेंट फोर डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल टिश्यू, विच वन ऑफ दिस इज करेक्टली आयडेंटिफाईड इन द ऑप्शन गिवन बिलो अँड इट्स करेक्ट लोकेशन अँड फंक्शन. आता याच्यामध्ये चार डायग्राम दाखवलेले आहेत आणि त्याचं मग माहिती दिलेली आहे, टिश्यू, लोकेशन, फंक्शन. आता ए कुठली दिसते, कॉलम लाईक सेम दिसते, कॉलम नार दिसते, वरच्या बाजूला काही तसं सिलिया वगैरे दाखवल्या, बट ॲटलीस्ट वी कॅन सी इट इज कॉलम नार. इथे पहा, प्लस शेप सेल दाखवलेले आहे, सो इट मस्ट बी ग्लॅन्युलर, ग्लॅन्युलर एपिथेलियम, इजंट इट. ओके, हे फोर कार्डियक दिसते, राईट. सो पहा आता इथे काय काय, इथे सिक्वेन्स सुद्धा चेंज केलेले आहे, 2 नंबर ग्लॅन्युलर एपिथेलियम, 3 नंबर कोलॅजन फायबर इथे दाखवलेले असेल, 3 नंबरचे कोलॅजन फायबर. त्यानंतर 4 नंबरला स्मूथ मसल, इज इट स्मूथ मसल, नो, ठीक आहे. 1 नंबरला कॉलमनर एपिथेलियम. आता याच्यामधलं नावामध्येच एक कुठे कटलं, टिश्यूच्या नावामध्येच गेलं, ते 4 नंबरला यांनी स्मूथ मसल म्हटलेलं आहे, तर बेसिकली ती स्मूथ मसल नाही आहे. सो सी ऑप्शन आपल्या लिस्टमधून इथून आपल्याला काढून टाकावं लागेल. सो सी इज रॉंग, इट इज नॉट पॉसिबल, ओके, त्याचे चान्सेस नाही उरला, ठीक आहे. आता ग्लँड्युलर एपिथेलियम इंटेस्टाईनमध्ये, आता इंटेस्टाईनल ज्यूस सक्क सेंटेरिकस सिक्रेट करण्यासाठी तिथे लागेल की नाही ग्लँड्युलर एपिथेलियम. सो येस, इट इज पॉसिबल. सो वी कॅन थिंक अबाउट इट पॉझिटिव्ह, याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करूया. तोपर्यंत दुसरे पाहूया, कोलेजन फायबर कार्टिलेजमध्ये, नो, दिस इज रॉंग, ओके. आणि अटॅच स्केलेटल मसल, हे सगळं उलटा पुलटा सगळ्याच दोन्ही गोष्टी चूक करून टाकल्या, ठीक आहे. त्यानंतर स्मूथ मसल टिश्यू, हार्ट स्मूथ मसल पाहिजे का इथे, नाही, इट मस्ट बी येस कार्डियक मसल विच इज अटॅच टू द हार्ट, राईट. त्यानंतर कॉलमनर एपिथेलियम नेफ्रॉन, कॉलमनर एपिथेलियम स्टमकमध्ये आहे, इजंट इट. सो दिस वे आन्सर इज द फर्स्ट वन, दॅट इज ग्लँडर एपिथेलियम लोकेटेड इन द इंटेस्टाईन, फंक्शन इज सिक्रेशन, बट इट. चला पुढे, द टाईप ऑफ मसल प्रेझेंट इन आर, आता याच्यामध्ये दिलेलं काही नाही, फक्त स्टेटमेंट देऊन ठेवले चार, खरं तर ट्रू फॉल्स विचारल्यासारखंच आहे, ओके. पाहूया वन बाय वन रीडिंग देऊया. हार्ट्स आर इनव्हॉलंटरी अँड अनस्ट्रायटेड स्मूथ मसल. इनव्हॉलंटरी ठीक आहे, नो प्रॉब्लेम विथ दिस, त्याच्यावर स्ट्रायशन असतात की नाही, बेसिकली इट इज स्ट्रायटेड. इंटेस्टाईन आर स्ट्रायटेड. टाईप ऑफ मसलबद्दल आता इथे, आता इंटेस्टाईनवरच्या ज्या मसल आहेत त्या स्ट्रायटेड आहेत का, नाही, स्मूथ आहेत, हे चूक आहे. त्यानंतर प्रेझेंट इन आर थाय आर स्ट्रायटेड अँड व्हॉलंटरी. अंडीमधल्या ज्या आपल्या मसल आहेत त्या स्ट्रायटेड आहेत, इजंट इट, ओके, अँड दे आर व्हॉलंटरी एज वेल, सो दिस सीम्स टू बी फाईन. अपर आर्म आर स्मूथ मसल, अपर आर्ममध्ये सुद्धा स्ट्रायटेड आणि व्हॉलंटरी असते, राईट, त्यामुळं इथे स्मूथ मसल आहे जमेल. सो राईट आन्सर विल बी थर्ड, इजंट इट, सो सी विल बी द आन्सर, ओके, क्लिअर आहे. पुढे जाऊया, कशी याची लाईव्ह सेशनची सवय झाली आहे ना, त्यामध्ये फार इंटरॅक्टिव्ह आपल्याला सवय झाली त्यामध्ये. नेक्स्ट, फ्रॉग्स हार्ट वेन टेकन आउट ऑफ द बॉडी कंटिन्युअस टू बीट फॉर सम टाइम, सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट. आता 2017चा क्वेश्चन आहे, फ्रॉगवर विचारला गेला, कंप्लेंट करावी असं, इश्यू रेज करावा असं पॉईंट होता, पण क्वेश्चन फार असा अवघड नव्हता, ठीक आहे. फ्रॉगचं हार्ट बॉडीमधनं काढल्यानंतर थोड्या वेळेची बीटिंग होते, जस्ट लाईक ह्युमन हार्ट. मग याच्यावरून त्याचा आपल्याला काय इन्फरन्स काय काढता येईल, ज्याला एक्सप्लेनेशन देणारं काय, कुठलं एखादं स्टेटमेंट याच्यामध्ये सापडतं आपल्याला, बघूया मग काय काय आहे. कोइक्लोथर्म्स, आता कोल्ड ब्लडेड असण्याचा आणि याचा काही संबंध आहे का, वॉर्म ब्लडेड असतं असतं तर लगेच बंद पडलं असतं का, फार जास्त वेळ चालू राहिलं, तसं काही नाही. फ्रॉग डझंट हॅव एनी करोनरी सर्क्युलेशन, करोनरी सर्क्युलेशन काय म्हणतो, आता करोनरी सर्क्युलेशन म्हणजे हार्टच्या स्वतःच्या वॉलला, स्वतःचं जे त्याचं वर्किंग आहे त्याच्यासाठी लागणारं सर्क्युलेशन, आणि असं कसं पॉसिबल आहे विदाउट सर्क्युलेशन, आज इट पॉसिबल, हे पण सत्य नाही होत, दिस इज ऑल्सो रॉंग थिंग. देन हार्ट इज मायोजेनिक इन नेचर अँड हार्ट इज ऑटो एक्साइटेबल. तर मायोजेनिक म्हणजे याची जी स्टिम्युलस आहे ती मसल जनरेटेड आहे म्हणून मायोजेनिक, आणि ऑटो एक्साइटेबल, ओके. सो दिस बोथ स्टेटमेंट आर फाईन. सो राईट आन्सर विल बी ओनली डी, ओनली ए बी, ओनली सी डी, ओनली सी. सो राईट आन्सर विल बी दिस ऑप्शन सी.
विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज नॉट प्रेझेंट इन पेरी प्लॅनेटा अमेरिका. हा परत एकदा एक क्वेश्चन असा दिसतो की जो बाहेर गेल्यासारखा आहे. ठीक आहे, तर आता पेरी प्लॅनेटा अमेरिकेला म्हणजे काय, बाहेर म्हणजे आता ह्याच्यासाठी बाहेर म्हटलं मी की हे ह्याचे जे ऑप्शन्स आहेत ते किंवा टोटल हे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कुठेच नाही, म्हणून बाहेर म्हणतो की म्हणजे अर्थून किंवा फ्रॉगवरच विचारलं तर बाहेर होतं असंही आवश्यक नाही ना, जे दिलेले त्याच्या बाहेर चाललो. अंशी जो सिलोम एज बॉडी कॅव्हिटी, आता सिलोमच्या बॉडी कॅव्हिटीपर्यंत वगैरे आपण डिटेल गेले नाही आहे. राईट, एक्झोस्केलेटन कंपोज ऑफ एअर ॲसिड अँड ग्लुकोजामाइन. ओके, तर नॉट प्रेझेंट म्हणजे थोडक्यात काय विचारते, हे फॉल्स विचारते आपल्याला, इजंट इट. ठीक आहे, मग बॉडी कॅव्हिटीचाही कुठे आपल्याला उल्लेख येत नाही. एन एसिटाइल ग्लुकोजामाइन तर हे फार तर आपल्याला सांगता येईल, कायटीनचा आपल्याला बायोमॉलिक्युलमध्ये थोडासा उल्लेख आहे म्हणून. ठीक आहे, बट दिस इज ट्रू स्टेटमेंट, नॉट प्रेझेंट म्हणलेले म्हणजे थोडक्यात फॉल्स सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर याचं फॉल्स स्टेटमेंट. मेटाबॉलिक सेगमेंटेशन हे सुद्धा असते, किंगडम ॲनिमॅलियामधनं आलेली गोष्ट आहे, बायोमॉलिक्युलमधनं क्लिअर होणारी गोष्ट आहे. फक्त शिझोसिलोम सिलोम वगैरे ह्या कन्सेप्ट आपल्याला नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, एनी वे सन्सर इज इनडिटर्मिनेट म्हणजे हे सेकंड वाला ऑप्शन काय याच्यामध्ये, तर हा पर्टिक्युलरली इनवर्ट काढावा लागेल. जी क्लिवेज आहे, क्लिवेज कशाला म्हणतो, तर आपण झायगोटमध्ये जे सेल डिव्हिजन आहे ते डिटर्मिनेट आहे. ठीक आहे, आणि क्लिवेज जी आहे त्याचं ओरिएंटेशन रॅडियल नाही आहे, रॅदर इट्स इट्स ओरिएंटेशन इज स्पायरल. ओके, स्पायरल अलॉन्ग द रेडियस ऑर स्पायरल इन ॲक्सिस, दॅट इज व्हॉट इट मीन्स. सो दिस इज द क्वेश्चन आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट, 2016 आहे. क्वेश्चन नंबर 37, द बॉडी सेल्स इन कॉक्रोच डिस्चार्ज देअर नायट्रोजनस वेस्ट इन द हिमोलिंफ मेनली इन द फॉर्म. ठीक आहे, हा सुद्धा 2015 नंतर हा पण एक क्वेश्चन आहे की जो कसा नायट्रोजनस म्हणजे आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट जायला लागला. काय विचारलेलं याच्यामध्ये, बॉडी सेल्स इन कॉक्रोच डिस्चार्ज देअर नायट्रोजनस वेस्ट इन द हिमोलिंफ. लक्षात घ्या, कॉक्रोचचं एक्सक्रिटरी फॉर्म विचारलेलं नाही. बऱ्याच वेळेस स्टुडंट याचा चुकीचा अर्थ करतात आणि उत्तर काय लिहून टाकतात, नुकते युरिया लिहू शकतात, इट इज नॉट ट्रू. ठीक आहे, युरिया तर त्याचा एक्सक्रिटरी फॉर्म झाला, पण बऱ्याच वेळेस असं वाटतं की युरिया असेल, तर नो इज नॉट. आन्सर इज पोटॅशियम युरेट, म्हणजे कॉक्रोचच्या बॉडी सेल ज्या आहेत त्या त्यांच्या मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट म्हणून पोटॅशियम युरेट त्याच्या जो हिमोलिम्फ आहे त्याच्यामध्ये रिलीज करतात. ठीक आहे, आणि मग हिमोलिम्फमधून जे काही त्याच्या काय म्हणतो माल्पिजन ट्यूब्समधनं मग जे बाहेर पडतं ते कुठलं आहे कॉक्रोच, युरिक ॲसिड, इज इट. त्यामुळं कधी कधी युरियावर जंप करू शकतात, अमोनिया किंवा युरिया दोनपैकी एक असेल असं विद्यार्थी कधी कधी लॉजिक लावतो. एनिवे दॅट वॉज आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट. त्यानंतर टर्गा स्टर्ना अँड प्युरा ऑफ कॉक्रोच आर जॉईन बाय, बेसिकली टर्गा आणि स्टर्ना काय, दीज आर द स्क्लेराइट्स, इज इट. टर्गा स्टर्ना काय, दीज आर द स्क्लेराइट्स. स्क्लेराइट म्हणजे काय, प्लेट्स आहेत. ठीक आहे, एक्झोस्केलेटनच्या त्याच्या प्लेट्स आहेत, डॉर्सल साईडच्या प्लेटला टर्गा म्हणतो, व्हेंट्रल साईडच्या स्टर्ना म्हणतो, लॅटरली प्ल्यूरा असतात. तर ह्या कशाने जोडलेल्या आहेत, सो दे आर जॉईन बाय अ थिन मेम्ब्रेन कॉल्ड एज आर्थ्रोडियल मेम्ब्रेन. सो दिस पॉईंट इज गिव्हन देअर इन एनसीईआरटी, यू नीड टू रीड एनसीईआरटी केअरफुली, राईट. इवन नीड नॉट टू थिंक अबाउट द रेस्ट ऑफ द ऑप्शन लाईक सिमेंटल प्लग अँड व्हॉट नॉट. दिस क्वेश्चन क्वेश्चन नंबर 39, व्हॉट एक्सटर्नल चेंजेस आर विजिबल आफ्टर द लास्ट मोल्ट ऑफ द कॉक्रोच नेम. आता एक खूप सुंदर क्वेश्चन विचारला, म्हणजे ज्या पद्धतीनं तो फ्रेम केलेला आहे त्याच्यामुळे तो थोडासा आउटसाइड द कॉन्टेक्स्ट वाटतो, बेसिकली नाही येतो. आता लास्ट मोल्ट म्हणजे काय तयार होणार आहे, निम्फ येणार आहे, इजंट इट. कॉक्रोच नेम शब्दच दिलेला आहे. ठीक आहे, सो आफ्टर द लास्ट मोल्ट ऑफ अ कॉक्रोच नेम म्हणजे निम्फ स्टेजमध्ये बेसिकली डिफरन्स काय आहे, निम्फ आणि ॲडल्टमध्ये डिफरन्स काय असतो. Nymph is just smaller in size and without wings, isn't it? तर आता याला विंग नाही आहे, मग आता लास्ट मोल्टिंग झाल्यावर तो सुद्धा होऊन जाईल. सो वॉट एक्सटर्नल चेंजेस आर विजिबल आफ्टर लास्ट मोल्ट ऑफ कॉक्रोच निम्फचं जेव्हा ॲडल्टमध्ये रूपांतर होतं तेव्हा काय चेंजेस होते, ऑब्विसली फोर विंग अँड हँड विंग विल डेव्हलप, इजंट इट. तर हा पॉईंट दिलेला आहे रिगार्डिंग निम्फ डेव्हलपमेंट, पण असं मोल्टिंग वगैरे इतकं डिटेल असं ह्या सेम लाईनिंगमध्ये दिले नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस आउटसाईड द कॉन्टेक्स्ट वापरू शकतो जो की तो नाही आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ रिस्पेक्ट टू द कॉक्रोचेस, कॉक्रोचबद्दलचं करेक्ट ऑप्शन विचारलेलं आहे. फोर विंग्स आर टेग्मिना विच आर यूज इन फ्लाईट. ठीक आहे, फोर विंगला टेग्मिना इथपर्यंत ठीक आहे, पण फ्लाईटमध्ये वापरल्या जातात का ते,
नाही मालपीज एन टी विल कन्वर्ट नायट्रोजनस पेस्ट इंटू युरिया, नाही तो चुकीचं आहे. मेल बिअर शॉर्ट एनल स्टाईल नॉट प्रेझेंट इन फिमेल, दिस इज द ट्रू. मेल आणि फिमेल कॉकोचमधला डिफरन्स आहेच प्रेझेन्स ऑफ एनल स्टाईल. देन लास्ट वन, नर्वस सिस्टीम कंप्राइज ऑफ डॉर्सल नर्व कॉर्ड अँड 10 पेअर्स ऑफ गँग्लियॉन. आता पहा डॉर्सल नर्व कॉर्ड, ठीक आहे, डॉर्सल नर्व कॉर्ड, नर्वस सिस्टीम नॉन कॉर्डेटरी, डॉर्सल साईडला आहे का व्हेंट्रल साईडला? व्हेंट्रल साईडला. सो दिस डॉर्सल इज रॉन्ग. सो इन दिस वे राईट आन्सर इज दिस आन्सर सी. ठीक आहे, पहा बाकीचं खूप फिरवलं तरी एक साधं स्टेटमेंट देऊन ठेवलेलं आहे त्यांनी, की जे अत्यंत सोपं असतं आणि शॉर्टिंगली ओरडून ओरडून सांगत असतं, माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ, लाईक. क्वेश्चन नंबर 41, कम्पेअर टू दोज ऑफ ह्युमन इरिथ्रोसाइट इन फ्रॉग, फ्रॉगच्या इरिथ्रोसाइट ह्युमन विंगच्या कम्पॅरिझनमध्ये कशा आहे? म्हणून म्हणतो की एक वेळेस जर पॉसिबल असेल तर देऊन ठेवा. 2012 क्वेश्चन आहे, पहा थोडंसं 2012 16 राहिलेलं दिसतं, त्यानंतर एक प्रमाण कमी झालेलं आहे. विचारलं तरी ते किमान ऑप्शन बरोबर, जे राईट ऑप्शन जे आहे ते तरी एन सी आर टीमध्ये ठेवत आहे. सो यू नीड नॉट टू वरी, अँड इफ इवन इफ यू थिंक देन यू कॅन गिव अ रीडिंग, एक दोन रीडिंग तरी द्या, फार अवघड नाही आहे. आणि इतकं सारे 38 चॅप्टर शिकल्यानंतर आय बिलीव की तुम्ही स्वतःसुद्धा प्रिपेअर करू शकता. ओनली पॉईंट इज दॅट दॅट मी स्ट्रॉंग डिझायर यू शुड हॅव. ओके, काय क्वेश्चन होता? कम्पेअर टू दोज ऑफ ह्युमन इरिथ्रोसाइट इन फ्रॉग, फ्रॉगच्या आर बी सी ह्युमनसोबत कम्पेअर केलं तर काय त्यांच्यामध्ये? सो विदाऊट न्यूक्लियस बट विथ हिमोग्लोबिन न्यूक्लिएटेड अँड विथ हिमोग्लोबिन व्हेरी मच स्मॉलर अँड प्युअर न्यूक्लिएटेड अँड विदाऊट हिमोग्लोबिन. सो राईट आन्सर इज न्यूक्लिएटेड अँड विथ हिमोग्लोबिन. न्यूक्लिएटेड आहेत, आपल्या बायकॉनकेव्ह असतात त्यांच्या, बायकॉनवेक्स आहेत आणि न्यूक्लियस आहे त्यांच्याकडे. आपल्या आर बी सीमध्ये न्यूक्लियस नसतो, ॲटलीस्ट मॅच्युअर आर बी सीमध्ये तरी नसतो. क्वेश्चन नंबर 42, प्लीज सलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द वन अँड गिवन बिलो विथ रिस्पेक्ट टू द पेरी प्लॅनेट अमेरिका. सो नर्वस सिस्टीम इज लोकेटेड डॉर्सली. पाहता काय सांगायचं आहे आपल्याला, करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. तर आता नर्वस सिस्टीम डॉर्सली म्हणे आहे का? डॉर्सली नाही. सो दिस इज रॉंग वन. मेल बिअर पेअर ऑफ शॉर्ट थ्रेड लाईक एनल स्टाईट्स. सो इट्स ओके, आताच याच्यावर आपण सोडवलं. 16 लॉंग मालफिजियन ट्यूब, इज इट 16? नो, इट इज 100 to 150. सो नंबर इज रॉंग. ग्राइंडिंग ऑफ फूड इज कॅरीड आउट ओनली बाय माउथ पार्ट, नो ॲडिशनल पार्ट डिझाइड इज ऑल्सो देअर. सो ओनली वर्ड इज रॉंग. सो राईट आन्सर विल बी सी. ओके, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 43, वन व्हेरी स्पेशल फीचर इन द अर्थवर्म फेरिटिमा. परत एकदा अर्थवर्मचा क्वेश्चन आला, 2011 आहे, तुम्हाला सांगितलं 2011-12 असं दिसतात बाहेरचे क्वेश्चन, 13-14 कमी झाले, 16-17 त्यांनी ठेवले क्वेश्चन, 18-19 क्वेश्चन, 19 याच्यामध्ये एखादा क्वेश्चन दिसेल तुम्हाला. पण एक आहे की त्याच्यामध्ये त्याला ॲज फार एज पॉसिबल ॲटलीस्ट राईट ऑप्शन तरी ते एन सी आर टी मधला आणतील, किंवा रॉंग ऑप्शन तरी काहीतरी करून ते एक प्रकारचं हिंट देतील. पण स्टील माझं तर एक सजेशन आहे की काळजी करू नका, आणि फारच वाटत असेल तर मग एक दोन रिडिंग द्या. टू मच इज वन व्हेरी स्पेशल फीचर इन अर्थवर्म पेरिटी. काय स्पेशल फीचर? फर्टिलायझेशन फॉर एक ऑकर इनसाइड द बॉडी. आता अर्थवर्ममध्येच आहे का? नाही, दुसऱ्या पण ॲनिमलमध्ये स्पेशल फीचर शोधायचं आपल्याला. टायक्लोसोम ग्रेटली इन्क्रीजेस द इफेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन एरिया ऑफ डायजेस्टेड फूड इन द इंटेस्टाइन. यस शेप, येस टायक्लोसोम, दिस इज द राईट आन्सर. बेसिकली तुम्ही जर पाहाल तर कळेल तुम्हाला, इलेक्ट्रिक कॅनलमध्ये डॉर्सल साईडला त्याचा खूप सारे इनफोल्डिंग असलेलं, जशा ह्युमन बिंगच्या इंटेस्टाईनमध्ये खूप साऱ्या फोल्डिंग्स आहेत, इनफोल्डिंग्स आहेत, पिलाय वगैरे तयार झालेले, तशा प्रकारचा एरिया याच्या डॉर्सल साईडला इलेमेंट्री कॅनलमध्ये दिसतो, दॅट इज कॉल्ड एस टायप्लोसोल. ओके, आणि त्याच्यानुसार याचे प्री टायप्लोसोलार, टायप्लोसोलार, पोस्ट टायप्लोसोलार असे याचे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्टसुद्धा झाले. सो दिस इज अ व्हेरी पर्टिक्युलर एरिया, इट इज प्रेझेन्स ऑफ दिस टायप्लोसोल. ओके, इयर शेप सी टी एम्बेडेड इन द इंटिग्युमेंट, थर्ड ऑप्शन असतो. आर द डिफेन्सिव्ह वेपन, इज इट डिफेन्सिव्ह? नो, इट इज यूज फॉर लोकोमोशन. इट इज लॉंग डॉर्सल ट्युब्युलर हार्ट. ठीक आहे, आता हे फीचर आहे पण हे स्पेशल फीचर नाही. ओके, असं नाही की ते त्याचं फीचर नाही, पण स्पेशल फीचर त्याचं टायप्लोसोम, कारण पूर्ण त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला त्याच्यामध्ये त्याचे कंपार्टमेंटची नावं मिळालेली आहे. क्वेश्चन नंबर 44, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली स्टेटेड ॲज इट हॅपन्स इन द कॉमन कॉक्रोच. ठीक आहे, म्हणजे कॉक्रोचबद्दल काय एक स्टेटमेंट विचारलेलं? मालफिजियन ट्यूब्युलर एक्सक्रिटरी ऑर्गन प्रोजेक्टिंग आउट फ्रॉम द कोलन. शेवटच्या वर्डमुळे सगळं चूक, कोलनपासून निघतं का ते? नाही, इट इज फ्रॉम, इट इज ॲट द जंक्शन ऑफ मिडगट अँड हँडगट. सो दिस वन इज रॉंग.
ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय हिमोग्लोबिन ब्लड. कॉक्रोच बद्दल आहे का क्वेश्चन? हो, कॉक्रोच मध्ये मग आता ऑक्सिजन हिमोग्लोबिन वाटतं. कलर रेड कलरचा आहे का ब्लड? नाही. नायट्रोजनस एक्सक्रिटरी प्रोडक्ट इज युरिया. इज इट युरिया? जस्ट आय टोल्ड यू इट इज युरिक ऍसिड. द फूड इज ग्राउंडेड बाय मॅन्डिबल अँड गिझार्ड. यस, दिस इज राईट. आता आपण मगाशी याच्यासाठी याच्याबद्दल, सो गिझार्ड इज देअर ॲडिशनल, सो दिस इज द राईट वन. ओके, ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग फोर स्टेटमेंट ए टू डी रिलेटेड टू द कॉमन फ्रॉग राणा टायग्रीन. परत एक 2011 आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन स्टेटिंग विच वन इज ट्रू अँड विच वन इज फॉल्स. सो फोर स्टेटमेंट हियर सेटेड. ऑन ड्राय लँड इट वुड डाय ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन. इट्स माउथ इज फोर्सिबली केप क्लोज फॉर अ फ्यू डेज. जमीन कोरडी असेल तर तिथं ऑक्सिजन बंद झाल्यामुळे त्याची डेथ होते. त्याचं जसं किंवा त्याचं तोंड बंद ठेवलं तरी त्याची डेथ होऊ शकते. सो दिस स्टेटमेंट इज फाईन, बरोबर आहे, काही दोष नाही. इट हॅज फोर चेंबर हार्ट, दिस इज रॉंग. ठीक आहे. ऑन ड्राय लँड इट टर्न्स युरिकोटेलिक. असं एवढं मेकॅनिझम आहे का? नाही. अमोनोटेलिक असतो तो लार्वल स्टेजमध्ये, नंतर ॲडल्टमध्ये युरियोटेलिक होतं इतकं आहे. पण युरियोचं युरिको वगैरे असं काही नाही किंवा कुठल्या याचं असं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. सो दिस इज रॉंग. इट्स लाईफ हिस्ट्री इज कॅरीड आउट इन पॉन्ड वॉटर. बरोबर. रिप्रोडक्शनसाठी त्याला पाण्यामध्ये जावं लागतं. सो ए अँड डी आर ट्रू, बी अँड सी आर रॉंग. ओके, सो टुडे आय एम फर्स्ट. इट्स पहिलंच आहे, राईट? आय थिंक नीटचे क्वेश्चन संपत आले का? लास्ट इज लास्ट वन. विच वन ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इन पेरिटिमा इज करेक्टली मॅच विथ इट्स फंक्शन. पेरिटिमा पॉझिटिव्ह, दॅट इज अर्थवॉर्म. 2011 हर्फोमरचा क्वेश्चन. क्लायटेलम सिक्रेट्स का कोण? आता क्लायटेलम काय पार्ट आहे? अर्थोमची जर तुम्ही डायग्राम पाहिली तर 14, 15, 16 आय थिंक त्याच्यामध्ये जे तीन सेगमेंट आहे तर त्या तीन सेगमेंटमध्ये पर्टिक्युलरली रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत. त्याला क्लायटेलम असं म्हटलेलं आहे. डायग्राम सो क्लायटेलम सिक्रेट्स ककून, दॅट इज फाईन. गिझार्ड ऍब्झॉर्प्शनचं काम नाही आहे. गिझार्डचं काम ऍब्झॉर्प्शनचं कसं काय असेल? डायजेस्ट काय म्हणजे आपण त्याला क्रशिंगसाठी आहे. सिटी डिफेन्सचं नाही आहे, लोकोमोशनचं आहे. टायप्लोसोल स्टोरेज नाही आहे. ऍब्झॉर्प्शनसाठीचा फोल्डेड एरिया आहे. सो दो काय विचारलेलं आहे? करेक्ट मॅचिंग विचारलेली आहे. सो इट इज रिगार्डिंग द क्लायटेलम सिक्रेट्स ककून. अँड व्हॉट इज दिस ककून? कोष म्हणतो आपण मराठीमध्ये. त्याचा संबंध आपण मागे सिल्क इन्सेक्टबद्दल सुद्धा जेव्हा आपण चर्चा केली होती लास्ट कुठल्या तरी डाऊट डिस्कशनमध्ये, तिथे सांगितलं होतं मी ककून. ठीक आहे. त्याच्या काय म्हणजे फर्टिलाइज एक भोवती सिक्रेट केलेलं कवरिंग आहे, इजंट इट? सो दॅट इज ककून. ते कोण सिक्रेट केलेलं आहे? त्याच्या क्लायटेलम, इजंट इट? ओके, सो हियर कम, वी आर ॲट द एंड ऑफ द नीट सेशन. नाव 16 क्वेश्चन फॉर एम्स. ओके, एम्सचं सेशन सुरू करतोय. सो विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ सेल जंक्शन इज नॉट फाउंड इन ॲनिमल्स. आता कोणत्या प्रकारचं सेल जंक्शन ॲनिमलमध्ये नसतं? ऑप्शन वाचा. अधेरिंग, टाईट जंक्शन, गॅप जंक्शन, प्लाझ्मोडिस्मेट. बरोबर वाटते याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन विचारताच येणार नाही. सो प्लाझ्मोडिस्मेटा, दीज आर प्रेझेंट ओनली इन प्लांट, इज इट? इन सेल वॉल, प्लांट सेलमध्येच असते. सो नीड नॉट टू डिस्कस अबाउट रेस्ट ऑफ द थ्री. वाय थ्री आर रॉंग. 2014 आयडेंटिफाय द फिगर विथ इट्स करेक्ट फंक्शन. याची फिगर राहिली आणायची. आय थिंक आय हॅव इट. येस, हियर इट इज. बघा, कोण असे असे अशाच अडचणी येतात आपल्याला. याचं आपण याची डायग्रामच पाहिलेली नसते आणि त्यामुळं आपल्याला कळतच नाही की आहे काय. तर बेसिकली एक लक्षात असू द्या, हे थोडंसं नेहमीच कामाला येईल तुम्हाला. ॲडिपोज टिश्यूमध्ये, जसं ॲरिलर टिश्यूमध्ये आपण सांगितलं 4 प्रकारचे असेल, 2 प्रकारचे फायबर, तसं ॲडिपोज टिश्यूमध्ये एकाच प्रकारची सेल आणि ती म्हणजे ॲडिपोसाईट किंवा फॅट सेल. तर
ॲडिपोसाईट मध्ये किंवा या फॅट सेल मध्ये काय असतं, एक मोठा असा फॅटचा ग्लोब्युल आहे जस्ट लाईक वॅक्युअल इम्प्लांट्स, आणि याचा न्यूक्लियस जो आहे तो असा बाजूला एका साईडला शिफ्ट झालेला. तर हे स्ट्रक्चर जर असं दिसलं तर कंपल्सरी काय असणार आहे, इट इज फॅट सेल ऑर ॲडिपोसाईट अँड दॅट टिश्यू विल बी ॲडिपोस टिश्यू इज इट. आता हे इथं काय म्हणलेले ऑप्शनमध्ये करेक्ट फंक्शन ॲरिओलार आहे का नाही, ॲडिपोजवाले किती ऑप्शन आहेत, जस्ट वन ऑप्शन इट. सो सिम्पल क्वेश्चन, कुठं डायग्राम देऊन अवघड कर अवघड दाखवण्याचा प्रयत्न केला, विच इज नॉट. सो इट स्टोर फॅट अँड ॲक्ट ॲज हीट इन्सुलेटर. क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट सेल जंक्शन्स आर इनकरेक्ट. सेल जंक्शनबद्दल कोणते स्टेटमेंट आहेत की जे इनकरेक्ट आहेत असं म्हटलेलं आहे. सो प्रॉपरली अगोदर अरेंज करून काय मिळालेलं आहे अबाउट सेल जंक्शन. सेल जंक्शन बद्दलचे चुकीचे स्टेटमेंट विचारलेले आहेत, फॉल्स स्टेटमेंट कोणते आहेत ते आपल्याला शोधायचं आहे, राईट. क्वेश्चन नंबर 12, आता ऑल द सेल्स ऑफ एपिथेलियम आर हेल्ड टुगेदर विथ लिटल इंटरसेल्युलर मटेरियल. ओके, ऑल द सेल्स ऑफ एपिथेलियम, एपिथेलियम विथ लिटल इंटरसेल्युलर मटेरियल. आता एपिथेलियल टिश्यू मध्ये सेल्सची अरेंजमेंट कशी असते, कॉम्पॅक्ट असते. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू, तिथे कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे, इंटरसेल्युलर मटेरियलला जागा नाही इतकी कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे. इन ऑलमोस्ट ऑल ॲनिमल टिश्यू स्पेशलाइज जंक्शन प्रोव्हाइड बोथ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल लिंक बिटवीन इट्स इंडिव्हिज्युअल सेल्स. जवळपास सगळ्याच ॲनिमल टिश्यूमध्ये स्पेशल टाईपचे जंक्शन आहेत की जे दोन्ही प्रकारची लिंक प्रोव्हाइड करतात, स्ट्रक्चरल ॲज वेल ॲज फंक्शनल, ठीक आहे, बिटवीन इंडिव्हिज्युअल सेल. ज्या दोन सेलमध्ये लिंक आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं कम्युनिकेशन आहे, स्ट्रक्चरल ॲज वेल ॲज फंक्शनल. सो दिस इज ऑल्सो ट्रू, नथिंग रॉंग इन दिस स्टेटमेंट. थर्ड वन, अधेरिंग जंक्शन प्रोव्हाइड सिमेंटिंग, नावामध्येच आहे, अधेजिव्ह फोर्स वगैरे आपण पाहतो फिजिक्समध्ये वगैरे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे, बायोमध्ये सुद्धा येतो. सो सिमेंटिंग, नेबरिंग सेलला जोडण्याचं चिकटवण्याचं काम करणारे अधेरिंग जंक्शन. त्यानंतर गॅप जंक्शन प्रोव्हाइड सायटोप्लाझमिक चॅनल बिटवीन द सेल्स फॉर पॅसेज ऑफ आयन स्मॉल मॉलिक्यूल, दिस इज ऑल्सो ट्रू. सो आय डोंट थिंक देर इज एनी रॉंग स्टेटमेंट, सो ऑल आर ट्रू. सो क्वेश्चनमध्ये काय विचारलं, ट्रू का फॉल्स, इन करेक्ट विचारलं. सो नन ऑफ दीज विल बी द आन्सर, इजंट इट. जस्ट अ केअरफुल रीडिंग ऑफ द एनसीईआरटी अँड यू कॅन सॉल्व 99% ऑफ द क्वेश्चन. केअरफुल रीडिंग अँड सर्टनली यू नीड एक्सपिरियन्स ऑफ सॉल्विंग एमसीक्यू, हे पण महत्त्वाचं आहे की तुम्हाला सॉल्व एमसीक्यू सॉल्व करण्याची प्रॅक्टिस सुद्धा असणं आवश्यक आहे. सिम्पली रीडिंग एनसीईआरटी, येस इट इज इनफ, बट वेन यू हॅव गॉट गुड इनफ प्रॅक्टिस, तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली असेल क्वेश्चन सॉल्व करण्याची, तेव्हा ते एनसीईआरटीचं रीडिंग काम आहे, ठीक आहे. ओके, देन रीड द गिवन स्टेटमेंट अँड फाइंड आउट द करेक्ट ऑर रॉंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन अकॉर्डिंगली. द शेप ऑफ द सेल्स मे व्हॅरी विथ द जंक्शन दे परफॉर्म. The shape of the cells may vary with the function they perform. काही चूक आहे का याच्यामध्ये? फंक्शन जे ज्या प्रकारचं फंक्शन, जंक्शन म्हणलं का मी, इट इज फंक्शन प्लीज. सो ज्या प्रकारचं फंक्शन त्या प्रकारचा शेप. सो दिस इज द रूल ऑफ डिफरेन्शिएशन ॲक्च्युअली, इजंट इट. डिफरेन्शिएशनमध्ये नेमकं काय होत असतं, शेप स्ट्रक्चर ॲक्वायर करतो अकॉर्डिंग टू फंक्शन. ह्युमन आरबीसी 7 नॅनोमीटर, थोडंसं इथे स्पेलिंग करेक्शन आहे, इट इज नॅनोमीटर इन डायमीटर, ट्रू, बरोबर आहे. सायटोप्लाझम इज द मेन एरिन आहे, तर सेंटेन्स ॲज इट इज आहे एनसीईआरटीमध्ये. ओके, मे बी दुसरा चॅप्टरमधला आला असेल, पण आहे हे स्टेटमेंट. व्हेरियस केमिकल रिॲक्शन ऑफर इन सायटोप्लाझम टू कीप द सेल इन लिव्हिंग स्टेट, दिस इज ऑल्सो ट्रू. रिगार्डिंग मेटाबॉलिझम दिस सेंटेन्स कम्स इन एनसीईआरटी. सो ऑल स्टेटमेंट आर करेक्ट. सो हियर फर्स्ट इज द आन्सर, ऑल आर करेक्ट. ओके, नेक्स्ट द फिगर गिवन बिलो, नाउ फिगर आय हॅव टू गिव्ह. फिगर गिवन बिलो शो द हेड रीजन ऑफ कॉकरोच, आयडेंटिफाय 1 to 6 सो मेनी लेबलिंग साईड, राईट. बघा खूप सारी लेबलिंग दिलेली. सो
आता लेबलिंग क्लियर दिसणारही नाही बऱ्याच वेळेस तुम्हाला, थोडस याला झूम करतो सो दॅट यू कॅन सी. ठीक आहे, सो ही लेबलिंग क्लिअर होण्यासाठी एनसीईआरटीमध्ये जर रिडिंग दिलेली असेल कॉक्रोच आहे तर सहज होईल. इफ यू डोंट हॅव आय कॅन प्रिंट डायरेक्ट एनसीईआरटी, एनसीईआरटीमध्ये डायग्राम इथे आपण पेस्ट करतो सो दॅट यू कॅन सी. So now I think you can see I'm not disturbing the diagram. You can see is it, yes, cockroach lump is poor not work out. Now I think you can see, isn't it? So you can answer the question now. So one is oscillus, isn't it? Two is the compound eye. What about three? Three is the mandible, right? Then four is the maxilla, and five will be the labrum. And finally, 6 will be the labium, isn't it? So, a diagram-based question I have. You need to have exact idea of that diagram. Diagram to tumhala exact idea asna avashyak hai. Then and then only you can answer. So, what will be the right answer in this case? It will be, let's throw a zoom out for the same problem. सो एक नंबरला आपण काय सांगितलं ऑसिलस, दोन नंबरला कंपाऊंड आहे, राईट, तीन नंबरला मॅन्डिकल, चार मॅक्झिली, पाच लॅबलम, सहा लॅबलम, राईट. सो द राईट आन्सर विल बी सेकंड. फाईन, देन क्वेश्चन नंबर नेक्स्ट, मेल कॉक्रोच कॅन बी आयडेंटिफाईड फ्रॉम द फीमेल बाय द प्रेझेन्स ऑफ. किती वेळेस एकाच याच्यावर क्वेश्चन होतं, इजंट इट अनदर टाईप मेल कॉक्रोच. देन सेन्सरी पॅपिलिन फ्रॉग आर असोसिएटेड, आता लक्षात घ्या फ्रॉग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्स ऑर्गन आहेत, त्यापैकी एक सेन्सरी पॅपिली आहे. तर दुसरे पण आहेत फ्रॉग मध्ये सेन्सरी पॅपिली फॉर टच, दे आर देअर टेस्ट बर्ड्स आहेत टेस्टसाठी, स्मेलिंगसाठी नॅझल इपिथेलियम आहे, विजनसाठी आईज आहेत, हिअरिंगसाठी टिम्पॅनम आहे अलॉंग विथ इंटरनल इयर. सो सेन्सरी पॅपिलीचं फंक्शन काय, आता सांगितलं काय मध्ये, इट इज फॉर टच. सो राईट आन्सर विल बी डी. सो गेट इज द राईट आन्सर. अँड क्वेश्चन नंबर नेक्स्ट, 17 इन अर्थवर्म सी टी आर प्रेझेंट इन ऑल सेगमेंट एक्सेप्ट. अर्थवर्म मध्ये सी टी सगळीकडे आहे एक्सेप्ट, कुठे नाही आहेत, इट इज. आता मी नाही रिडिंग दिलेलं त्यामुळं तुम्हाला हे करणं थोडं अवघड जाईल, बट इट इज क्लायटेलम अँड लास्ट सेगमेंट. ओके, क्लायटेलम अँड लास्ट सेगमेंट सी टी आर नॉट देअर विच आर लोकोमोटिव फंक्शन. ओके, देन विच एक्झोक्राइन ग्लँड आर प्रेझेंट इन द स्किन. 2018 क्वेश्चन आहे आणि काय विचित्र क्वेश्चन विचारलं का. ठीक आहे, एक तर इथे स्पेलिंगचं थोडंसं आपलं चुकलेलं आहे, लेट मी राईट इट प्रॉपरली, इट इज एक्झोक्राइन. ओके, एक्झोक्राइन, दिस इज मिरोक्राइन. बेसिकली हे खरं तर ग्लँडची नावं नाही, तिथे ग्लँडची नावं अपेक्षित होती. विच एक्झोक्राइन ग्लँड्स आर प्रेझेंट इन द स्किन असा क्वेश्चन दिल्यावर इथे यांचे टाईपची नावं सांगणं अपेक्षित असते, त्यामुळे खरं तर एखादा तर डायरेक्ट ग्लँडची नावं नाही आहेत आणि सरसर इथे सिबेशियस ग्लँड दिसे याच्यावर होते. एनिवे, ऑइल सिक्रेटिंग ग्लँड, सिबेशियस ग्लँड अँड स्वीट ग्लँड, बोथ ऑफ देम आर प्रेझेंट इन द स्किन, क्वाईट सिम्पल. क्वेश्चन नंबर 19, choose the correct option from the following based on the diagram. परत एकदा याची डायग्राम विसरलेली आहे. सो हियर क्वेश्चन नंबर 19, इट्स लाइक डायग्राम आहे, परत एकदा अर्थवर्मची डायग्राम आणि आता खूप सारी लेबलिंग दिसते इथे आपल्याला. सो एक दोन पहा, टोटल 10 लेवल आहेत, 10 चे 10 विचारलेत का, नाही 4च विचारले, कारण आता त्यांनी दिलेले 4 आपल्याला निवडायचे. सो बेसिकली द फर्स्ट वन इंडिकेट द स्पर्माथिकी, सो स्पर्माथिकी इट इज गिवन ओनली इन ऑप्शन ए अँड सी, राईट. सो वी कॅन डिनाय दिस रेस्ट ऑफ द टू ऑप्शन. बाकीचे जे दोन आहेत, एकला टेस्टिस आणि 8, एकला टेस्टीज म्हणणाऱ्याला किंवा एकला ऍक्सेसरी ग्लँड म्हणणाऱ्याला आपण रिजेक्ट करू शकतो.
कौल कोण एकला स्पर्माथिकी म्हणते, पाचला ओवरी म्हणते आणि एक दुसरं काय म्हणते इथे आठला स्पर्माथिकी म्हटलेले, त्यामुळे सुद्धा रॉंग आहे. सो एक एक दोन वेळेस जरी आपण डायग्राम पाहिलेली असेल तरी सुद्धा कळू शकतो. जस्ट वन लुक, एक नजर तरी फिरवायला काहीच हरकत नाही, एवढं तर पाप नक्कीच लागत नाही. ठीक आहे, इफ यू वॉन्ट दॅट डायग्राम कॅन ब्रिंग इट अँड गॅदर ऑफ इट. ओके, सो दीज आर द स्पर्माथिकी. ओके, कॅन गेट झूम इन टू इट. कर्सर वर होतं त्यामुळे यू कॅन सी हियर दीज आर द स्पर्माथिकी. ओके, अँड देन हियर यू कॅन सी पॅरलल टू द फाईव्ह व्हॉट इज इट, isn't it ovary? Okay, accordingly. So right answer will be A. ठीक आहे, एक जरी लेवल क्लिअर असेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता. दॅट इज वॉट आय वॉन्ट टू से, राईट. देन वन मोर, नाव हियर मॅच द पेअर नॉट प्रॉपरली अरेंज, एक्सक्यूज मी फॉर दिस वन. So you can see here, this is the labeling. This is the actually match the pair type of question. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉक्रोचचे माउथ पार्ट दाखवलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांची नावं आहे. तर डायग्रामच थोड्याशा केअरफुली जर पाहिल्या तर आय थिंक दिस इज गुड इन. ठीक आहे, आता कॉक्रोचची जी टंग आहे ती कशी दिसते माहिती पाहिजे आपल्याला. सो दिस इज द टर्न कॉल्ड एज हायपोफॅरिंग्स. तर आता एक जरी लेवल क्लिअर असेल तरी सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, पहा बरं, ई वरून हायपोफॅरिंग्स कुठे चार नंबरला आहे, मग ई चार एकालाच आहे, दॅट इज थर्ड वन. सो दिस विल बी द राईट आन्सर. जस्ट वन लेबलिंग अँड एव्हरीथिंग विल बी आन्सर्ड ऑटोमॅटिकली. ए च फाईव्ह काय, ए फाय नंबरला काय दिलेले, इट इज मॅक्झिला, इजंट इट, लोअर जॉ अप्पर जॉ लोअर लिप लॅबियम अप्पर लिप लॅबियम लोअर लिप वगैरे सगळे लेबलिंग सहज क्लिअर होऊ शकतात. इट टेक्स नथिंग. ओके, इफ यू वॉन्ट जस्ट गिव मी अ मोमेंट. सी लुक ॲट दिस डायग्राम. हायपोफॅरिंक्समध्ये अशी आपल्याला एक क्लेफ्ट दिसते, याच्यामध्ये आपल्या बाजूला काही जरी स्ट्रक्चर थोडेसे जरी लक्षात ठेवा. लॅबरम, लुक ॲट दिस स्ट्रक्चर. ओके, मॅक्झिला मॅन्डिबल अप्पर जॉ, मॅक्झिली लोअर जॉ. ओके, लॅबियम लोअर लिप लॅबरम अप्पर लिप. तर हे स्ट्रक्चर याच्यामध्ये कम्पेअर करायचे तर इट इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. ओनली पॉईंट इज दॅट यू नीड टू हॅव अ बिट ऑफ रिडिंग, अ बिट ऑफ रिव्हिजन केअरफुल. Select the option of having correct matching of parts of digestive tracts of cockroach. Cockroach cha digestive tracts sobat match hunare aplyala yacha sobat labeling madhe karaycha ahe. Diagram is required for this one as well. So here is the diagram. Question madhe diagram mi kay dusri anat nahi diagram. Okay, ata kay kay cockroach cha madhe, number 1 is crop, isn't it? ए आणि सी दोन तर इथेच कटले. सो ए अँड सी दोन गेले. आता उरले एकला क्रॉप म्हणते, दोनला हिपॅटिक सीसी, तीनला मल्पिजन टिमू, चारला वेक्टर. सो एनी पण यू कॅन हायल. ठीक आहे, हे पण घेऊ शकता, हे पण घेऊ शकता, एनी एनिथिंग यू कॅन सी बी राईट. दोन्ही सेमच तर आहे. इट नीड नॉट टू लुक एट द रेस्ट ऑफ द थिंग्स, थिंग्स आर सच अ सिम्पल. ओके, स्ट्रेंज थोडंसं वाटलं असेल असं कसं होतं, मेनी टाईम दिस हॅपन्स. ओके, इन स्मूथ अँड कार्डियक मसल सेल जंक्शन्स आर रिप्रेझेंटेड बाय. इन स्मूथ अँड कार्डियक मसल, स्मूथ आणि कार्डियक मसलमध्ये कोणत्या प्रकारचे जंक्शन आहेत, तसं आपण याबद्दल बोललो होतो का. दीज आर ॲक्च्युली गॅप जंक्शन्स, दीज आर द गॅप जंक्शन. प्लीज रिमेंबर इफ यू डोंट नो, राईट. Then 23, which of the following is a correct matching, correct matching kunti ahe yata,
प्रॉपरली आले नसेल तर आले आले. ओके, सो ब्लड अँड लिम्फ आर दे कनेक्टिव टिश्यू, बोन अँड मसल आर दे स्केलेटल टिश्यू, स्किन एपिडर्मिस इज इट नर्वस टिश्यू, कार्टिलेज अँड मसल इज इट कनेक्टिव टिश्यू. सो व्हाट यू से, ब्लड अँड लिम्फ दे आर द स्पेशलाइज टाइप ऑफ कनेक्टिव टिश्यू, इज इट, सुरुवातीला बोललो होतो आपण. सो फर्स्ट वन इज द ओनली करेक्ट मॅच. व्हॉट अबाउट द रेस्ट, बाकीच्याबद्दल काय म्हणतात? बोन्स अँड मसल स्केलेटल टिश्यू मध्ये येतात. बोन येईल, ठीक आहे, मसल येते का? नाही, त्याची वेगळी टिश्यू आहे. स्किन एपिडर्मिस नर्वस व्हॉट नॉन्सेन्स, कार्टिलेज अँड मसल कनेक्टिव टिश्यू. अरे मसल तर वेगळी टिश्यू आहे स्पेशल. सो ए इज द राईट आन्सर. सिलेक्ट द ऑप्शन हॅव्हिंग करेक्ट मॅचिंग फॉर डिफरंट पार्ट्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच. आय थिंक डायग्राम आय हॅव टू मेक, येस हियर इट इज. ठीक आहे, आता बघा, एक नंबरची फॅलिक ग्लँड आहे, किती जणांना याच्यामध्ये दिसते? सी इथे रिजेक्ट झाला, एक नंबरचं फॅलिक ग्लँड. ठीक आहे, त्यानंतर ह्या व्हाईट कलरचे जे स्ट्रक्चर दाखवले होते, टेस्टीज आहे. टेस्टीजमधनं बाहेर पडणाऱ्या ट्यूबला वास डिफरन्स म्हणतो. आपण काय नंबर दिलेला आहे त्याला? तीन नंबर, इज इट. सो तीन नंबरला वास डिफरन्स आणि एक नंबरला फॅलिक ग्लँड, किती जणांकडे फॅलिक ग्लँड वास डिफरन्स? एक नंबरला फॅलिक ग्लँड, तीन नंबरला इजॅक्युलेटरी डक्ट, एक नंबरला फॅलिक ग्लँड, तीन नंबरला सेमिनल वेसिकल. सापडलो आलो होतो आपण. सी इट टेक्स नथिंग टू रीच टू द आन्सर, पण आलं उत्तर म्हणून गडबड सुद्धा करू नका. जस्ट चेक इट आउट वन सेकंड. दोन नंबरला सेमिनल वेसिकल, कुठे आहे दोन नंबर? हियर इन दिस डायग्राम, इट एंड समवेअर हियर, राईट? सो दिस इज द सेमिनल वेसिकल. चार नंबरला इजॅक्युलेटरी डक्ट, ठीक आहे. आता पहा, चार नंबर इथे नाव दिले, तरी सेमिनल वेसिकलमधून बाहेर पडली आणि याला काय येऊन जॉईन झालेली इथेही? बॅस डिफरन्स, फास्ट डिफरन्स आणि सेमिनल डक्ट जॉईन झाल्यावर काय तयार होणार आहे? इजंट इट इजॅक्युलेटरी डक्ट? ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून आलेलं नॉलेज आहे, इजंट इट? सो फर्स्ट इज द राईट आन्सर. देन पाहिजे असेल तर इकडे याची मोठी डायग्राम, ही म्हणजे तुम्ही एन सी आर टीमध्ये पाहिलेली आहे, हियर इट इज, इथे पाहू शकता, राईट? सो लुक एट दिस टेस्ट इज अँड ऑल, दीज आर द टेस्ट इज अँड वॉट अबाउट दिस, वॉट इज दिस, दिस इज फॅलिक लँड. आपण हे टेस्टिंग केल्यामुळे सगळं लोकेशन मूव्ह झालेले आहे. ओके, सो अकॉर्डिंगली इवन यू कॅन सी, इफ यू वॉन्ट यू कॅन झूम इट, यू कॅन सी इट नाउ. ओके, जेवढं पुस्तकामध्ये क्लिअर दिसत नाही तेवढं आता मोबाईलमध्ये क्लिअर दिसेल तुम्हाला, राईट? सी इयर, हिअर इट इज सेमिनल वेसिकल, राईट? त्या सेमिनल वेसिकलमधनं जी ग्लँड आली असेल तिचं नाव काय असेल? सेमिनल डक्ट. आणि ही वास डिफरन्स वर चालली, ही दोन्ही जॉईन होऊन आता बाहेर यायला लागल्या, मग या दोघांच्या जॉईनिंगमधून ही बाहेर आलेली काय असेल? इजॅक्युलेटरी डक्ट, इजंट इट? ओके, बढते हे, दिस इज क्लिअर फॉर यू. त्यानंतर येऊया करेक्ट मॅचिंग, सिलेक्ट द करेक्ट मॅचिंग. क्युबॉइड एपिथेलियम, अल्व्हिओलर वॉल, कॉलमर एपिथेलियम, स्टमक सिलिएटेड एपिथेलियम, इंटेस्टाइन, स्क्वॅमस एपिथेलियम, इज जर्मनल एपिथेलियम. सो विच इज द करेक्ट हियर? सो क्युबॉइड एपिथेलियम अल्व्हिओलरमध्ये, अल्व्हिओलर वॉलमध्ये आहे का? अल्व्हिओलायमध्ये. क्युबॉइड एपिथेलियम अल्व्हिओलर वॉलमध्ये काय होणार आहे? गॅशियस एक्सचेंज होणार आहे. मग इथे पॉसिबल आहे काय? हां, नाही. कॉलमनर एपिथेलियम स्टमक हे एका क्वेश्चनमध्ये आलेलं सुद्धा होतं या अगोदर. सो दिस इज द करेक्ट थिंग, कॉलमनर एपिथेलियम विथ दॅट विलाय फॉर ऍब्झॉर्प्शन, इजंट इट? सो दिस इज द राईट थिंग. सिलिएटेड एपिथेलियम इन द इंटेस्टाईन, इज इट देअर? इंटेस्टाईनमध्ये सुद्धा कोणती असेल? स्टमक आणि इंटेस्टाईन दोन्हीकडे कॉलमनर विथ दॅट विलाय. स्क्वॅमस एपिथेलियम जर्मिनल, व्हॉट नॉन्सेन्स, चुकीच्या गोष्टी केल्या, राईट? ओके, so right answer will be, here it is, columnar epithelium stomach. And then here come to the last question, that is assertion and reason. The squamous epithelium is made up of a single thin layer of flattened cell with irregular boundaries. Squamous epithelium mhanje kay? Single layer of cell ahe, barobar aahe? Karan simple type of epithelium cha madhe ite squamous, tyamule single layer aahe, ekavar ek cell cha layer nahi tithe. दुसरं, बाउंड्री इज इरेग्युलर आहे,
म्हणजे या सेल अशा अरेंज झालेल्या आहेत, माहिती आहे तुम्हाला, 11वीला आलेल्या सगळ्यात पहिल्यांदा काय शिकतात, रिस्क अनालिसिस तर शिकतोच ना आपण, ओके, अशा प्रकारचं. यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस कुठे दिसतात का? नाही. आणि सिंगल लेअर ऑफ सेल्स आहेत, ठीक आहे, फ्लॅट सेल्स, एकदम स्फेरिकल सेल्स सुद्धा नाही आहेत. सो सिंगल लेअर, सो ॲसर्शन इज ट्रू, नो प्रॉब्लेम. व्हॉट अबाउट द रिझन? दे आर फाउंड इन द वॉल ऑफ ब्लड वेसल अँड एअर सॅक. बरोबर आहे. ब्लड वेसलच्या एंडोथेलियम म्हटलेले आणि एअर सॅक ऑफ लंग इथे सुद्धा आहे फॉर डिफ्युजन. सो दिस इज ऑल्सो ट्रू. पॉईंट इज दॅट दिस डझंट एक्सप्लेन दिस वन रिझन, त्याचं प्रॉपर रिझन नाही. सो फॉर सच क्वेश्चन वी से आन्सर इज बी. इन केस ऑफ ॲसर्शन रिझन, आय होप यू स्टील रिमेंबर, हे ऑप्शन किंवा दोन्ही ऑप्शन दिलेले स्टेटमेंट करेक्ट असतील. सेकंड पहिल्याचं प्रॉपर रिझन असेल, दुसरं किंवा दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत पण सेकंड किंवा पहिल्याचं रिझन नाही होऊ शकत. सो दिस इज द केस. ओके, सो हियर वी कम टू द एंड विथ दिस क्वेश्चन. वी हॅव फिनिश्ड अँड ऑलमोस्ट 55 मिनिट्स वी आर डन विथ दिस कंप्लीट चॅप्टर फॉर नीट अँड एम्स. Okay, I hope you will complete your today's content. Okay, ata udyala tumhi bhetnar ahat ya udyacha ata session kyacha var ahe skip jala bavar. Okay, current test tar nahi, test I think tumhi Wednesday la bolla. So on Monday we'll meet to विथ द नेक्स्ट चॅप्टर वॉट एव्हर इट इज. ओके, पुढचं आय थिंक आता सायटोलॉजीचं युनिट आहे, तिथे आता आपली भेटू. ओके, सो दिस पॉईंट लेटेस्ट फिनिश दिस सेशन वाइंड अप अँड इट्स टाईम टू से गुड बाय. टेक केअर, स्टडी वेल. ओके, थँक्यू, हॅव अ गुड डे.